खासगी स्कूल बस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच बेस्टच्या निमसरकारी बसमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा काय असा आणखी एक नवा सवाल उपस्थित केला जातोय. खासगी स्कूल बस मधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने नवी नियमावली बनवली. खासगी स्कूल बस चालकांनी काय सुरक्षा उपाय योजावेत हे सरकारने निश्चित केलंय. परंतु बेस्टच्या 695 फेऱ्यांमधून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. खासगी बसेसप्रमाणे बेस्टच्या बसेसना सुरक्षेचे नियम का लागू करत नाही असा नवाच मुद्दा आता ऐरणीवर आलाय. BSTला ह्या GIRमधनं पब्लिक ट्रान्सपोर्टला एक्झाम केले फक्त रिक्षा आणि टॅक्सी सोडून. परंतु माझा असं लक्षात आलं आहे की आता बरेचशा शाळांमध्ये की BST हे सुद्धा शाळांसाठी सर्व्हिस देते, तर ह्यांच्या सेफ्टीबद्दल सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. बेस्टच्या बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास किती सुरक्षित आहे याचा आढावा झी मीडियाने घेतला. त्यावेळी काही बसमध्ये अग्निशमन यंत्रच नाहीत, काही बसमध्ये यंत्र आहेत पण स्टिकर खराब झाल्याने ती कधीपासूनची आहेत ते कळायला मार्ग नाही. बेस्ट बसमध्ये प्रथमोपचार पेटी नाही. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी खासगी बसमध्ये महिला अटेंडंट तैनात करण्याची सक्ती करण्यात आली आहे, परंतु बेस्टच्या कुठल्या स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी नाहीत. खिडक्यांना एक किंवा दोन रॉड आहेत, या उलट खासगी बसेसना 4 रॉड कंपल्सरी आहे. शिवाय बेस्टचे दोन्ही दरवाजे सताड उघडे असतात. आम्हाला जर एक रूल सांगतात की तर ते सेम रूल BSTला का नाही सांगत. BSTला सांगण्यापेक्षा जी पॉलिसी ज्यांनी त्या गव्हर्नमेंटने केली आहे त्यांनी ते करायला पाहिजे की आयदर जे ती जर एखादी कोणतीही बस जर शाळेला चालत असेल किंवा व्हॅन चालत असेल तर त्या नियमावलीमध्ये बसले पाहिजे. जे त्यांनी दिलेलं आहे त्या नियमावलीमध्ये त्यांनी ते पालन करायला. बेस्टच्या बसमधील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित असल्याचा दावा बेस्टने केलाय. बेस्टची बस रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीच्या नियमानुसार चालते. शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाय बेस्ट कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जातं असा युक्तिवाद बेस्टकडून करण्यात आला आहे. मात्र खासगी स्कूल बससाठी वेगळे नियम आणि बेस्ट स्कूल बससाठी वेगळे नियम असा भेदभाव का? बेस्टमधून प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील मुख्याध्यापकांनाच उचलावी लागणार का? बेस्टसाठी स्वतंत्र नियमावली का केली नाही? या प्रश्नांची उत्तरं बेस्टचे महाव्यवस्थापक OP गुप्ता आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी द्यायला हवी. खासगी स्कूल बस आणि बेस्टची शाळांसाठी राखीव असलेल्या बसच्या नियमांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईत बेस्टच्या बसमधून प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची असा प्रश्न आता विचारला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण आणि प्रफुल्ल परिहार सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.